सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे कमनिकाये नम दे अनेक, कमनिकाये नम दे
गोड तुझ नाम, हा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काल, सर्व काल देई मज प्रेम सर्व काल। हॅलो, थोडा आवाज गेन दे। राम कृष्ण हरी हरी जय, रूप पाहता लोचने सुख झाले सजनी, तुहा विठ्ठल भगवान, तुहा विठ्ठल भगवान, तुहा विठ्ठल गरवा, तुहा माधव गरवा, तुहा विठ्ठल गरवा, तुहा माधव गरवा, तुहा विठ्ठल गरवा, तुहा विठ्ठल गरवा। ए बहुता सुकृताची गोरी म्हणनी विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल गरवा, तुहा माधव गरवाची गोडी म्हणना विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल गरवा, तुहा माधव गरवा। सर्व सुखा बापर कुमार
सीमा देवी वर तुहा विठल भगवा तुहा माधव परमा सर्व सुभाते आदर तुहा देवी वर तुहा विठल भगवा तुहा माधव राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम ले कोराचे हित ले कोराचे हित ले कोराचे आ
Ah, 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 ah
लेकोराचे हित, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करील भाविना प्रीती. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करील भाविना प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करील भाविना प्रीती. विठला विठला समचरण सरोजम सांद्र नीलाम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सुपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाच्या. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्ताशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस पूर्ण बंद करावो. कैलासवासी गौबाई विठ्ठलराव भालेकर तथा वैकुंठवासी विठ्ठलराव गणपतराव भालेकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून त्यांचे सुपुत्र त्याच पद्धतीनं कन्या त्याच पद्धतीनं नातू पंतू सुना इष्ट मित्र सखे सजन सुहृद त्याच पद्धतीनं भाऊबंद सगे सोयरे स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक त्यांना आदरांजली सुमनांजली पुष्पांजली कुसुमांजली प्रेमांजली तिलांजली जलांजली पुण्यांजली देण्यासाठी कर्मांजली देण्यासाठी या ठिकाणी सर्व क्षेत्रातले मान्यवर प्राप्त झाले. त्यांच्या स्थूल शरीराच्या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी अपेक्षा मी आर्यमा नावाच्या देवतेच्या पदकमलावरती करतो. त्यांच्या सूक्ष्म शरीराचे नातेवाईक सर्व संत मंडळी टाळकरी मंडळी माळकरी भजनी मंडळी आणि महाराज मंडळी गायक वादक सर्व गुणवान मंडळी सर्वांच्या वतीनं सुमनांजली वाहतो. त्यानंतर त्यांच्या कारण शरीराचे नातेवाईक भगवान ज्ञानोबारायपासून ते जगद्गुरु तुकोबराय निळोबरायपर्यंत सर्व संत मंडळी आणि महाकारण शरीराचे नातेवाईक म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्यापासून परब्रह्म परमात्म्यापर्यंत सर्वांच्या वतीनं प्रेमांजली वाहतो आणि त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्ज अर्जदस्त विनंती परमात्म्याच्या चरणी करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी
करा विठ्ठल स्मरण त्यांच्या गौबाई मातृत्वाचं या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्यानंतर त्यांच्या पित्याचं खूप दिवस झाले 25-30 वर्ष झाले त्यांचं इहलोकातून वैकुंठ लोकाला गमन झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माता पित्याच्या या संयुक्त स्थितीमध्ये हा कार्यक्रम भालेकर कुटुंबियांनी या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर माता पित्याच्या स्मृती प्रत्यर्थ बाकीचं करण्यापेक्षा नामसप्ताह करावं त्यांच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं पाहिलं तर कीर्तन करावं भजन करावं. आता मी कुणाला प्रतिबंध करीत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मी आपल्याला वेगळा मार्ग सांगत नाही पण शास्त्र प्रतिपादन करतो. आपल्याकडं असं लिहिलं जातं की अमक्या विद्यालयाला अमक्या माणसाच्या स्मृती प्रत्यर्थ त्यांच्या मुलांना देणगी दिली. कधी कधी अनाथालयाला देणगी दिली जाते स्मृती प्रत्यर्थ. ही स्मृती प्रत्यर्थ देणगी दिली आणि पिंडदान जर नाही झालं तर त्या देणगीचा उपयोग नाही. पंचपक्वान्न केले तर ते तोंडातूनच खावेत, नाक छान आहे म्हणून नाकात भरू नये, कान ऐकायला चांगले आहेत उत्तम आहेत म्हणून कानामध्ये पंचपक्वान्न भरीत नसतात, कारण पिंडदान पिंडदानाच्याच ठिकाणी व्हावं लागतं. तुम्हाला पिंडदानाचा खर्च तिकडं करायचा आहे करायचा नाही इकडं करायचा नाही असं जर नसेल पिंडदान करून तुम्ही एखाद्या वेळेस अनाथालयाला दान द्या आमचं काही मत नाही, पण नुसता अनाथालयाला दान द्यायचं आणि पुन्हा अजून इकडं पिंडदान करायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्या नावानं नामसप्ताह करायचा नाही असं जे आहे हे विधिविधान नाही, हे शास्त्रोक्त नाही, ही परंपरा नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ब्राह्मण देवतेनं जर एखाद्या वेळेस पिंडदानामध्ये त्यांच्याकडून मंत्राचं पुरस्चरण चुकलं, कदाचित ह्रस्व दीर्घ काना मात्रा विलांटी चुकली, तर आपल्या पितराला योग्य रीतीनं पिंडदान होत नाही. त्यांनी ज्या दर्भावरती पिंड टाकायला सांगितलं त्या दर्भावरती पिंड टाकण्याच्या ऐवजी दुसरीकडे टाकला तरी ती योग्य होत नाही. धन योग्य रीतीनं असेल तरच त्या पिंडदानाला, कष्टार्जित धन असेल तरच त्या पिंडदानाचा उपयोग होतो. पुन्हा अजून तो कुणी केलेला आहे, कशा अवस्थेत केलेला आहे त्याचं शास्त्र विधी विधान फार मोठं आहे, मी आपल्याला सांगत नाही. मी त्याला कशा करता सांगायचंय, जर कदाचित त्यांच्याकडून जर अनाभिकपणे किंवा अज्ञानपणानं जर पिंडदान योग्य झालं नसल तर त्याच्याकरता वारकरी संप्रदायानं आणि संत परंपरेनं आणि त्याच पद्धतीनं वैदिक परंपरेनं एकच सांगितलेलं आहे की त्याच्या नावानं कीर्तन करावं. कीर्तन केलं की त्यांना पिंडदान केलं काय नाही केलं काय, सौ सोनारकीन एक लव्हारकीन, म्हणून त्यांच्या नावानं कीर्तन करावं. आणि यांनी तर सप्ताह ठेवलाय, 8 कीर्तनं ठेवलेत, म्हणजे कुठल्या गोष्टीची कमतरताच नाही. मी माझं पदरचं बोलत नाही, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं दोन्ही पक्ष पाहि उद्धार होतो. आईचा पक्ष आणि ते भी एक नाही दोन नाही, आईच्या पक्षाच्या म्हणजे मामाच्या कुळातल्या 42 कुळ्या महाराज त्यांचा उद्धार होतो एकदा हरिनाम जर घेतलं तर त्यांच्या नावानं. आणि 42 कुळ्या वडिलाच्या नावानं पाठीमागच्या पूर्वजांच्या उद्धार पावत असतात, म्हणून श्रीमद भागवत किंवा कथा कीर्तन त्यांच्या नावानं केल्यानंतर वेगळं पिंडदान करण्याची गरज नाही. कदाचित आपल्याकडून जर चुकलं असलं तर त्याच्यासाठी कथा कीर्तन करावं हा विधी आहे. आणि म्हणून त्यांचे पुत्र जेवढे वारसा हक्कानं त्यांचं पिंडदान करण्याकरता अधिकारी असतात त्या दिवशीचे टाळकरी, त्या दिवशीचे मळकरी, त्या दिवसाचे श्रोते
आणि त्याच्यामध्ये कीर्तनकार हे वारसा हक्कानं त्यांना श्रद्धांजली अर्पण करून पूर्णपणे त्यांचा उद्धार करू शकतात. म्हणून पिंडदान करायचा कुणालाही कशाही पद्धतीनं अधिकार आहे. म्हणून या पद्धतीनं या भालेकर कुटुंबियानं त्यांच्या मातृपितृ सेवेसाठी त्यांनी जो केलेला सप्ताह आहे ते अत्यंत योग्य गोष्ट आहे. आणि अत्यंत आता पाठीमागे वळून बघण्याची अजिबात गरज नाही. कारण त्याचं एक विशेषत्व आहे की नामस्मरण केल्यानंतर त्यांच्या नावानं नामस्मरण केलं की ते सूक्ष्म शरीराला सद्गती मिळत असते. कारण सूक्ष्म शरीर हे वायवीय स्वरूपातलं असतं. त्याच्यातला खूप मोठा विषय प्राण जात नाही, त्याच पद्धतीनं आत्मा जात नाही, जीव जात नाही. जाणारं येणारं असतं ते सूक्ष्म शरीर असतं. आणि त्या सूक्ष्म शरीराला जाणे येण्याची गती असते ते 17 तत्वाच्या संघाताचं असतं. आणि त्या सूक्ष्म शरीराला गती मिळत असते. दुसऱ्याला गती आणि अधोगती अवगती या पद्धतीनं गती असतात. त्याच्यामध्ये तो अधोगतीला जात नाही, ऊर्ध्वगतीला जातो आणि परमात्म्याच्या पदकमलावरती त्याला जागा मिळते. आणि ती देवता म्हणजे आर्यमा नावाची देवता आहे. या देवतेच्या पदकमलावरती जागा मिळते. म्हणून कथा कीर्तन करावं. त्याच्यामध्ये अगदी सरळ सरळ छानपैकीचा विधी आहे. म्हणून यांनी 8 दिवसाचा हा मातृपितृ पिंडदानाचा आणि त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या आठवणी जाग्या करण्याकरता आणि त्यांची स्मृती जागृत ठेवण्याकरता केलेलं हे जे खऱ्या अर्थानं पाहिलं तर पिंडदानाचं जे वैदिक आणि संत वाङ्मयातलं जे कर्म आहे ते कर्म योग्य रीतीनं झालेलं आहे, होत आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, महाराज माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण, केले कर्मांतर भूम मारिले हरिहर, तुकामने माझे भार उतरले ओझे. माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण, पिंड पदावरी दिला अपुलिये करी. पिंड पदावर म्हणजे विष्णूच्या पायावरती पिंड टाकला, गळ्यात तुळशीची माळ धारण करून विष्णूच्या पायावरती मस्तक ठेवलं की त्यांच्या 42 कुळ्याचा उद्धार होतो असं विधी विधान असल्यामुळे याला संयुक्तिक ही बैठक आहे. आणि याच पद्धतीनं माता पित्याची आपण सेवा गेल्यानंतरही करावी. कारण हिंदू धर्म एवढा विशाल आहे, महाराज एवढा विशाल आहे की जिवंतपणात तर मातृपितृ सेवा करणारा संप्रदाय आणि धर्म आहे. पण गेल्यानंतर सुद्धा पिंडदानाच्या रूपानं माता पित्याला संतुष्टी देणारा संप्रदाय आहे. म्हणून मी नाव न घेता सांगतो की या देशामध्ये एका राजाला त्याच्या राजपुत्रानं भारताच्या गादीवर येण्याकरता त्यांनी बंदीखान्यात टाकलं आणि त्याला अन्न पाणी न देता त्याला तळसून तळसून मारलं. त्यावेळेस त्यांनी असं समजलं की मला जर कदाचित पुनर्जन्म असेल, त्याचा विश्वास नव्हता तोपर्यंत, पण पुनर्जन्म असेल तर पुढच्या जन्मात मला हिंदू धर्मात जन्माला घाल. परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली की का प्रार्थना केली तर हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे की या धर्मामध्ये जिवंतपणातही मायबापाची सेवा केली जाते. श्रावण बाळ आणि रामचंद्र प्रभू सारखे मातृपितृ सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करतात आणि मेल्यानंतरही त्यांच्या नावानं पिंडदान करून अन्नदान करतात. आणि आमच्या धर्मामध्ये जिवंत असतानाही अन्न देत नाहीत मायबापाला, मेल्यानंतर तर बिलकुल देत नाहीत. म्हणून हा धर्म कसा आहे त्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मी नामाभिधान सांगत नाही आणि कुठलं नाव सांगून कुठला एखादा समजा भांडणाचा भाग वाढवण्याचा प्रयत्न करीत नाही. संशोधनात्मक स्थितीमध्ये आपण त्याचा विचार करावा अशी मी नम्र प्रार्थना करतो. म्हणून हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे की जिवंतपणात तर माता पित्याची सेवा करून त्यांच्या आज्ञेमध्ये वागून मेल्यानंतरही त्यांची सेवा करणारा संप्रदाय आहे. आणि त्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्हीच्या मध्ये हे भालेकर कुटुंब जन्माला येऊन त्यांनी मातृपितृ सेवेचं हे वसा आणि वारसा त्यांनी स्वतः केला, आचरण केलं आणि जगालाही अशाच पद्धतीनं करा असं प्रतिपादन केलं. आणि आताच्या बुद्धिवान माणसाला, बुद्धिवादी माणसाला, समाजवादी विचारसरणीच्या, नास्तिकवादी विचारसरणीच्या,
पाश्चात्य विचारसरणीच्या इंग्रज विचारसरणीच्या लोकांना यांनी मार्गदर्शन केलेलं आहे या पद्धतीनं, आणि त्याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे. सतत त्याच्यावरती जरी बोललं तरी 10 तास बोलून सुद्धा हा विषय संपणारा नाही, इतका बारकाव्याचा सुंदर तऱ्हेचा विषय आहे. परंतु मातृपितृत्वाची आठवण म्हणून मी आज अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाचा, आणि संताला मातृत्वाची उपमा देऊन आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतत्व मोठं केलं का मातृत्व मोठं केलं याचा विचार आपल्याला पाहायचा. विठ्ठल विठ्ठल मातृत्वाची उपमा देऊन महाराज संतत्व मोठं केलं, पण मातृत्व मात्र त्याच्यामुळे मोठं झालं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे, मी एका बाजूनं थोडस विरुद्ध बाजूनं थोडीशी वेगळी घटना सांगतो, कारण भरजरी शालीला गोंधळीचं ठिगळ दिल्यासारखं आहे. कारण संतत्व खूप मोठं आहे, मातृत्व खूप लहान आहे. संतत्व किती मोठं आहे याचा जर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार सांगायचा जर ठरला तर, सध्या प्रकाश वर्ष नावाचं एक मापक यंत्र आहे. जगामध्ये प्रकाशाचा किरण किती वेगानं धावतो याचं गणित सांगितलेलं आहे विज्ञानामध्ये भौतिक शास्त्रामध्ये सोडवायचं, आणि त्याच्यामध्ये तो प्रकाश वर्ष मापक जे यंत्र आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रकाशाचा किरण हा सगळ्यात जास्त वेगानं धावतो. किती वेगानं धावतो तर एका सेकंदाला 1,00,000 किलोमीटर वेगानं प्रकाशाचा किरण धावतो. लक्षपूर्वक माझं बोलणं आहे का, 1,00,000 किलोमीटर एका सेकंदाला, असे 60 सेकंद आलेलं उत्तर जे आहे ते एका मिनिटाचं आहे, असे गुणिले 60 मिनिट आलेलं उत्तर एका तासाचं आहे, असे गुणिले 24 त्याचं आलेलं उत्तर एका दिवसाचं आहे, त्याला गुणिले 365 आलेलं उत्तर एका वर्षाचं आहे, आणि ताऱ्यावरून निघालेला प्रकाशाचा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात. किती? 1 कोटी वर्ष लागतात. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला हे गणित कशा करता सांगायला लागले, पुढे त्याचा समन्वय सांगतो. हे तारे जे आपल्याला दिसतात ती 1 कोटी कोटी वर्ष तिथून निघालेला किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येईपर्यंत तो किरण ताराही संपून गेलेला असतो कदाचित, पण ते किरण आपल्यापर्यंत येत असतो. इतक्या लांब असलेले हे तारे आपल्यापासून, हे एका सूर्यमालेतलं गणित सांगितलं, आणि अशा अनंत सूर्यमाला एका कोशिकेत फिरत असतात, आणि अशा अनंत कोशिका एका ब्रह्मांडामध्ये, म्हणजेच याचा अर्थ असा की एका आकाशगंगेमध्ये फिरत असतात, आणि अशा आकाशगंगा कोट्यावधी आकाशगंगा एका ब्रह्मांडात फिरत असतात, आणि असे अनंत ब्रह्मांड आकाशामध्ये फिरत असतात, एवढं मोठं आकाश आहे. हे गणित आपल्याला पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत गेलं तरी याचं जुळवणी जमणार नाही. एवढं लांबीचं आकाश माणसापासून आहे, पण तेवढं आकाश सुद्धा संतत्वापेक्षा लहान आहे, आणि आकाशापेक्षाही संतत्व मोठं आहे. एवढं मोठं संतत्व आहे, मी पदरच बोलत नाही. तुका आकाशा एवढा. मी हे कशा
कशाला गणित सांगितलं तुम्हाला, तर हे आकाशाचं माप सांगितलं, आणि आकाशापेक्षा संतत्व मोठं, एवढं मोठं संतत्व, आणि एवढ्या मोठ्या संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं, पितृत्वाची उपमा देणं, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिमान, ही संयुक्तिक गोष्ट नाही. आता संयुक्तिक गोष्ट नाही म्हणजे मातृत्व किती लहान आहे हे सांगतो, कारण मी तुम्हाला संतत्व पहिल्यांदा मोठं सांगितलं, आणि संतत्वाला मातृत्वाची उपमा देऊन संतत्व आणि मातृत्व एका लयनीत जगद्गुरु तुकोबारायांनी आणलं हे गणित मला सांगायचंय. तर संतत्व आकाशापेक्षा मोठं आहे आणि मातृत्व किती लहान आहे असा जर बारकाव्याने विचार केला, तर आईला, कोणत्याही आईचा विचार केला तर तिला आपलंच लेकरू आवडतं दुसऱ्याच, म्हणजे तिच्या ठिकाणी आपपर भाव आहे, तिचं लेकरावरती प्रेम आहे, पण आपल्याच आहे दुसऱ्याच्या लेकरावर. आपुलियाचा कळवळा अनिका बाळावरी नाही, हा मातृत्वातला दोष आहे. संतत्व हे निर्दोष आहे, मातृत्व हे सदोष आहे. बर, आपल्या बी लेकरावर सारखं प्रेम माता करीत नाही. माझं थेरी बोलणं कीर्तनात ऐकाल, प्रॅक्टिकल घरी जाऊन बघा, कारण प्रॅक्टिकल शिवाय शिक्षण होत नाही. नुसत्या थेरीनं मार्क कमी पडत असते, प्रॅक्टिकल शिकावं लागतं, म्हणून घरी जाऊन बघा. मग आईला विचारलं की तुमचं तुमच्या मुलावर जास्त प्रेम आहे का मुलीवर, असं जर विचारलं तर ती नुसती वरून वरून म्हणते, तसं काही नाही बाबा, दोन्ही बी माझेच आहेत. पण हे खोटं बोलणं आहे बरं, हे दोन्ही बी माझेचे आहेत, ह्याला गोल गोल बोलणं म्हणतात अगदी. आणि ह्या मातृत्वापासूनच समजा मंत्री लोक गोल गोल बोलायचे, तिच्याकडूनच प्रशिक्षण मिळालेलं आहे, असं हे गोल गोल बोलणं झालं. पण बारकाव्यानं जर विचार केला तर कोणत्याही मातेच्या ठिकाणी मुलगा जास्त आवडतो का मुलगी, असा जर बारकाव्यानं विचार केला तर आपल्याला काय उत्तर मिळेल महाराज? मुलगी मिळत, कारण मुलीवर तिचं जास्त प्रेम असतं. आणि हे कशावरून पाहायचं तर मी एक छोटासा दृष्टांत सांगतो. दृष्टांत कोणता आहे, प्रत्येक स्त्रीला जर विचारलं आणि तिने जर समजा बारकाव्यानं पाहिलं तर तिचा मुलगा 25% सुनाच्या ऐकण्यात गेला. किती? 25% मुलगा सुनाच्या ऐकण्यात गेला तर म्हातारी गल्लीमध्ये भूक लागूस तर गारण करती. तुम्हाला काही माहिती का काय आमचा बाईल बुद्ध्या? तुम्हाला काही माहिती का आमचा बाईल बुद्ध्या? आणि पुन्हा वरी सांगणार, नुसता नंदी बैलच झालाय बाई काय सांगणार, असं सांगणार. आणि पुढं नंतर ती हळूच म्हणणार, हो जावई बाई माझे, सगळ्या किल्ल्या माझ्या बबीच्याच हातात. मग ह्यो कोण झाला? पहिला तरी नुसता नंदी बैल झाला, ह्यो तर झुलीचा झाला. प्रत्येक स्त्रीला असं वाटत कि मुलगा सुनाच्या ऐकण्यात नसावा पण लेकीच्या ऐकण्यात जावा असावा, हे मुलीचं प्रेम आहे महाराज. आणि हे कमी पण मातृत्वाच्या ठिकाणी, म्हणून संतत्वाला मातृत्वाची उपमा बसत नाही. मग आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मातृत्वाची उपमा का दिली, तर त्याचं दुसरंही कारण असं आहे की जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दृष्टांतच मोठा नाही संतत्वाला देण्याकरता म्हणून दिला महाराज. कारण मातृत्व एवढा मोठा दृष्टांतच नाही. आता ज्यांनी सागर पाहिलाच नाही, आणि पाहिला असला तरी नवसागराच्या पुढे गेलेला नाही, त्यांनी विचारलं सागर केवढा मोठा आहे, पण त्याला एवढा मोठा सागर सांगता येत नाही. मग त्याला सांगावं लागतं की आपल्या पाटलाच्या विहिरीत
एवढा सागर आहे असं सांगितलं तो समजून घेतो. कारण त्या सागराला उपमा द्यायची ठरली तर पाटलाच्या विहिरीची जमत नाही, पण ह्याने पाटलाच्या विहिरीपेक्षा मोठं पाण्याचा ढोल पाहिलाच नाही, त्याच्यामुळे त्याला सांगावं लागतं की पाटलाच्या विहिरी एवढा सागर आहे हो, आणि त्याच्यापेक्षा बीडचा क्षीरसागर मोठा आहे असं सांगावं लागतं. असं म्हणून अशा पद्धतीनं महाराज या पद्धतीनं जर बारकाव्यानं विचार केला तर हो, मातृत्व हे लहान जरी असलं तरी जगाच्या पाठीवर मातृत्व इतका मोठा दृष्टांत आपण कुणीच पाहिलेला नाही. म्हणून मातृत्वाची उपमा संतत्वाला देऊन संतत्व मोठं केलं नाही पण मातृत्व मोठं केलं. कशा पद्धतीने केलं त्याचं चिंतन सांगतो भेटाल. गावातला कचऱ्या नजर चुकीनं जाऊन मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवायला बसला. आता खरं त्यो कचऱ्या मुख्यमंत्र्याच्या लाईनीत जाऊन बसायसारखा नाहीच, कारण त्याचं ज्ञान तितकं नाही, कपडे नीट नाहीत, सगळ्याच गोष्टी नीट नाहीत. पण नजर चुकवली मुख्यमंत्र्याच्या जिथं पाठ मांडलेला होता तिथं जाऊन बसला. आता बसल्याबरोबर लगेच कार्यकर्ते त्याला उठवायला लागले. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बसू द्या, आता पहिल्यांदाच तुम्ही येऊ द्यायचं का नाही त्याचा विचार करायचा, आता आलाय आणि आता जर बसलेला असेल तर उठवलं तर लोक माझी बदनामी करतील पुन्हा, की ह्यांना श्रीमंत लागतील, गरीब जमत नाही तर, आणि गरीबाची ही मुख्यमंत्री नाही म्हणून बसू द्या म्हणल्या. म्हणून बसून दिलं त्याला. पण बसून दिल्याच्या नंतर तो कचऱ्या फार भारी होता, हुशार होता, आणि मोठ्याल्या माणसाचे फोटो कशा बी स्थितीत काढले जातात, ते जेवताना काढले जातात हो, ते चालताना काढले जातात हो, फक्त ते सकाळी गेल्यानंतरच काढत नाही, तेवढी व्यवस्था नाही. म्हणून फोटो काढले, फोटो काढल्याच्या नंतर हा मुख्यमंत्र्याच्या जवळ बसलेलाच असल्यानंतर त्याने सांगले चार पाच फोटो घे इकडं. आता त्याला नाही म्हणताय ना फोटोवाला बी बिचारा लाजला, साहेबाच्या पुढं कसं कंजूसपणा करावा, आणि पैसे तरी कसे मागव. त्याने चार पाच फोटो घेतले आणि खिशात टाकले आणि गावात येऊन सगळ्या लोकांना सांगायला लागला, म्हणलं आपण एवढे वजनदार माणसं आहेत की मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जाऊन जेवलो म्हणले. ले टापा हाणू नको म्हणले, गप्पा पुढे सोडू नको, संध्यानंद काय पुण्याचा असं ते म्हणले. मग त्यांनी सांगितलं असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं माझं जर फोटो वाटत असलं तर त्यांनी लगेच फोटो दाखवला. खरोखरच मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवायला बसलेला, नाही म्हणावं तर फोटो दिसतोय आणि हो म्हणावं तर त्याच्या बरोबरीच. मग आता कचऱ्या मुख्यमंत्र्याच्या बरोबर जेवायला बसला म्हणून मुख्यमंत्र्याचं वजन वाढलं नाही, प्रिस्टेड वाढलं नाही, पण कचऱ्याचं मात्र नक्की वाढलं. तसं संतांच्या लाईनीला मातृत्व बसून संतत्व मोठं झालं नाही पण मातृत्व मात्र आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मोठं केलं. कारण सगळ्या जगाच्या पाठीवरलं ज्याला संतत्व मिळालं नाही त्याला मातृत्वच हे संतत्व आहे असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संताची प्राप्ती होईपर्यंत मातृत्वाची सेवा त्याच्याकडून घडावी म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा पायंडा सांगितला आणि मातृत्वाची उपमा देऊन संतत्वाच्या लाईनीमध्ये मातृत्व मोठं करण्याचं काम केलं. आता त्या मातृत्वाचे आपल्या जीवनामध्ये काय उपकार आहेत त्याचं चिंतन पाहू. विठ्ठल जगाच्या पाठीवर मातृत्वाचे आणि आईचे काय उपकार आहेत ते कुणीच जे उपकार करू शकत नाही ते उपकार मातृत्वाचे. पहिले उपकार कोणते आहेत तर आपल्याला आईनं जागा दिली महाराज, आणि ते बी जागा दिली ती पोटात जागा दिली, आणि ते बी आपला वशिला नसताना, आपली ओळख नसताना. कारण हल्लीच्या काळात वशिलेशिवाय कोणतंच काम होत नाही, ज्याचा असतो वशिला त्याचं पुत्र काशिला, आणि ज्याचा नाही वशिला त्याची माणसं फाशिला असे. परंतु आईनं वशिला न घेता मुलाला, लेकराला, बाळाला जागा दिली ती बी पोटात जागा दिली हो, ती ईश्वर सुद्धा देऊ शकत नाही. आणि ईश्वर कुठली जागा देणार, तोच भक्तामध्ये तीन पाय जागा मागतो महाराज, भूमी मागतो, तो जगाला काय देणार आहे. म्हणून ईश्वरापेक्षाही मातृत्वाचे उपकार मोठे येतात. पहिले उपकार केले आईनं, पोटात जागा दिली,
आणि पोट म्हणजे काय आहे तर शरीरातला मुख्य अवयव म्हणजे पोट आहे. कारण जन्मभर माणूस पळतो आणि धावाधावी करतो, रक्त आटवतो आणि रक्ताचं पाणी करतो, खोटं बोलून काही भी करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? पोटासाठी. म्हणून असं कुणी म्हणत नाही की माझं डोकं भरण्यासाठी मी हा धंदा केलाय, असं म्हणत नाही कुणी. माझे कान भरण्यासाठी मी हा धंदा करतो असं कुणी म्हणत नाही. हो, माझे हात वले भरण्यासाठी मी हा धंदा करतो असं कुणी म्हणत नाही. जो तो धंदा करतो मग चंद्रावर जाणारा असो, कलेक्टर असो, मंत्री असो अथवा भिकारी असो, सगळे कुठं? हो, पोटासाठी वाकलेले महाराज. विद्वर पोटासाठी किती करणे अटाटी, विती एवढी पोट केवडा गोभाट तयाचा. या पोटा कारणी झालो पांगीला जना. हो, माणसाचं पोट पुढे म्हणून बरे. ते जर ईश्वरानं माग दिलं असतं तर ह्याच्यापेक्षा माणसं पळाली असते. कीर्तनाला इथं आलेच नसते माणसं. उग पोट पुढे म्हणून जमतंय, पाठीमागं असतं तर माणसाने दम खाल्ला नसता, वारं कमी पळालं असतं इतकी माणसं पळाली असते. आणि ह्या झाडावर त्या झाडावर माकडासारख्या उड्या मारल्या असत्या. पण ते पुढे केले देवानी म्हणून बरे. आणि पोट हे मुख्य अवयव आहे, पण त्यातले त्यात पुन्हा आईचं पोट हे विशेष आहे. म्हणून मायपोट वेगळं आणि बापाचं पोट वेगळं. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला, पोटाची महती सांगतो. कदाचित जर पाठ दुखायला लागली तर माणूस किती वेळ दम धरू शकतो? पाठ दुखायला लागली तर महिनाभर दम धरू शकतो. पण पोट दुखायला लागल्यानंतर किती महिने दम धरू शकतो? मिनिट भर सुद्धा नाही. म्हणून पोटाचं दुखणं ही अत्यंत कठीण आहे, कारण पोटाची व्यथा आहे. म्हणून आईनं पोटाची जागा दिलेली आहे, ती लेकरू आईच्या पोटचं असतं आणि बापाच्या पाठीचं असतं. म्हणून बापाला कळवळा नाही, आईला कळवळ आहे. आईशी कळवळ्याची जाती आणि त्याच्यानंतर शब्द पोटी भार वाहे, असे शब्द आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी टाकले. ते हे कळवळ्याचे शब्द आहेत महाराज. म्हणून पोटामध्ये जागा दिली आईनं, हा सगळ्यात मोठा वशिला, सगळ्यात पहिले उपकार आपल्यावरती केले. त्यानंतर दुसरे उपकार आईनं केले, विज्ञान सांगतो आपल्याला मी, बायोलॉजी सांगतो. आणि त्याच्यातलं अनाटॉमी शास्त्र MBBS पहिल्या वर्षाला जे शिकवलं जातं ते अनाटॉमी शास्त्र सांगतो. जीवशास्त्र सांगतो महाराज, पोटात आईनं जागा दिल्याच्या नंतर दुसरे उपकार आईनं कोणते केले? तर बाळाला रक्त दिलं महाराज. काय दिलं? रक्त दिलं. तुम्ही म्हणाल महाराज रक्त देणं म्हणजे अवघड गोष्टी नाही. 1000 रुपयाला पावशाची बाटली रक्ताची मिळते आणि डोनर किती वेळ तयार आहेत रक्त द्यायला, ऐकण. मग आईनं काय रक्त दिलं म्हणजे त्या लहान लेकराला पावशर जर रक्त दिलं तर 1000 रुपयाचे उपकार केले. आणि ते एवढं कीर्तनामध्ये तिच्या ब्लड देण्याच्या उपकाराची तुम्ही वाहपो कशा करता करता, असं जर तुम्ही विचारलं तर त्याचं प्रत्युत्तर असं आहे महाराज. जर एखाद्या पेशंटला रक्त दिलं डोनरनं तर त्या पेशंटचा जो रक्तगट असतो त्याच रक्तगटाचं रक्त जर डोनरनं दिलं तरच पेशंटला ते सुटत, नाही तर पेशंट मरतो. ओ पॉझिटिव्हचं असेल त्याला AB पॉझिटिव्हचं किंवा निगेटिव्हचं दिलं तर तो पेशंट मरतो. म्हणून ज्या गटाचं रक्त आहे त्या पेशंटला ज्याला द्यायचंय त्याचा अगोदर ग्रुप तपासला जातो आणि त्याच गटाचं रक्त दिलं जातं. पण मी जगाच्या पाठीवरला आश्चर्य प्रतिपादन करतो, विज्ञानाला आव्हान करून बोलतो आणि समाजशास्त्राला आणि बुद्धिमान माणसाला आव्हान करून बोलतो की महाराज आईचा रक्तगट वेगळा असतो आणि बाळाचा रक्तगट वेगळा असतो, तरी बाळाला आईचं रक्त कस काय सुटत? हे अजून वैद्यक शास्त्राला न सुटलेलं कोड आहे महाराज. आता त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला, दोन प्रकारातून उत्तर देतो. आईचा रक्तगट वेगळा, बाळाचा रक्तगट वेगळा. पण आईचं रक्त बाळाला सुट का होतं?
तर त्याचं पहिलं कारण आहे बाळाच्या नाभिकमलामध्ये एक चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये आईच्या रक्त गटाचं फिल्टरेशन होतं आणि बाळाला आवश्यक असलेला रक्तगट तयार होतो. महाराज ही निसर्गाची आणि भगवान परमात्म्याची दिली आहे. त्या बाळाच्या नाभिकमलाच्या ठिकाणी ते इथं नाळामध्ये आल्याच्या नंतर त्या रक्ताचं फिल्टरेशन होतं. अजून जगाच्या पाठीवर रक्त बदलवणाऱ्या गटाची आणि मशीन अजून निघालेली नाही, परंतु बाळाच्या नाभिकमलामध्ये प्रत्येक माणसाच्या नाभिकमलामध्ये चक्र आहे. त्या नाभिकमलातल्या चक्रानं रक्तगट बदलला जातो हे आमचं योगशास्त्र सांगतं, हे आमचं अध्यात्मशास्त्र प्रतिपादन करतं. आणि याच्यानंतर दुसरी गोष्ट, आईचं रक्त बाळाला का सुटवतं, त्याचं दुसरं उत्तर देतो आईच्या प्रेमाची ताकद अशी महाराज की ते रक्तगट बदलला जातो. त्याच्यासाठी दृष्टांत देतो, तिळा एवढा खडा जर पाण्यामध्ये टाकला तर बुडतो का तरतो? हा, बुडतो. आणि 10 खांडाचं लाकूड जर पाण्यात टाकलं तर तरत का? बुडतो. मग 10 खांडाच्या लाकडाचं वजन जास्त का तिळा एवढ्या खड्याचं वजन जास्त? लाकडाचं वजन जास्त असूनही लाकूड का तरलं आणि खडा का बुडाला हे ज्यावेळेस पाण्याला विचारलं त्यावेळेस पाण्याने त्याचं उत्तर दिलं, कारण माझं माझ्या लाकडावर प्रेम आहे, मी त्याला वाढवलेलं आहे आणि माझं ते अपत्य आहे. पातळामध्ये लांब पर्यंत जेवढी झाडाची वरी उंची त्याच्यापेक्षा दुप्पट मुळ खाली जाऊन त्याने माझा शोध घेतला, इतकं मला ते अनन्य असलेलं झाड आहे आणि मी वाढवल्यामुळे मी त्याला तारतो. पाणी तारत महाराज लाकडाला, ऐका ना. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. आणि अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी म्हणून बांधिले घुमट किल्ल्याचे तट त्यावर उगवती पिंपळ वट ते कोण हानी तो मोट पाणी कोण घाली तो आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम. तिथं किल्ल्याच्या तटावरती खडकावरती पाणी नसताना सुद्धा तिथं हो वडाचे पिंपरीचे उमराचे झाड सतेज राहतात. सतेज का? तर ते पाण्याशी अनन्य, त्यांना पाणी सापडतं, शोधा सापडेल आणि ते शोधित राहत. पाण्याशी अनन्य होत जीवन जगत आणि त्या जीवनानं त्याला जीवदान दिलेलं असतं म्हणून दोन्हीच साम्य असल्यामुळं पाणी लाकडाला तारत आणि खडक त्याचा जीवलग नाही, पोरपाटा दगड त्याचा वैरी आहे महाराज पाण्याचा. पाण्याचा वैरी आहे. जर पाणी वाह्या लागलं तर वाह्या लागल्यानंतर आडवा दगड जर आला तर ते पाणी त्या दगडाच्या नादाला लागत नाही, वळण मारून बाजूला जात. कळतंय का माझ बोल? दगड जर आडवा आला तर ते पाणी वळण मारत बाजूला निघून जात, कारण त्याला माहिती की रस्त्यात पडलेल्या दगडाच्या नादाला लागायचं नाही. पाण्याला माहितीये, म्हणून आपण सुद्धा जे रस्त्यात दगड पडते आणि त्या दगडाला विचारलं तुम्ही रस्त्यात कशामुळे पडले तर ते म्हणते रस्त्यात. रस्त्यात पडण्यामध्येच रस्त्यात आहे त्यांना, कारण त्याच्याशिवाय त्यांचं मोठेपणच नाही. म्हणून ह्या गटारामध्ये पडणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी पडणारच पड, काय हरकत नाही. आणि असा आडवा जर दगड आला तर आपली वळण मारून जायचं पण त्याच्या दगडाच्या नादाला लागायचं नाही. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जळूनी दगड दगड बरे देवा मातेची आहोळे दगड
उघडली डोळे, जरी अद्याप विना कळे आणि डोळे उघडले नाहीस आणि जागा झाला नाहीस मनुष्य जन्माला येऊन, तर मातीची या खोळे दगडाला पोटाशी, हा दगड आहे महाराज, त्या पाण्याची जोपर्यंत शक्ती कमी असते तोपर्यंत त्या दगडाच्या नादाला लागत. तुम्हाला सांगतो पाण्याची शक्ती जर वाढली तर ते पाणी दगडावर दगड घालत आणि त्याच पीठ करत वाळू बनवत. शास्त्र कसं हे पाण्याला कळत की ताकद वाढल्याच्या नंतर दगडावर दगड आदळायचं आणि त्याच पीठ करायचं. शास्त्र महाराज म्हणून कदाचित आपल्याला जर मी अजून आचरणात नाही आणलेलं पण तुम्हाला गणित सांगतो, जर एखाद्या पिलेल्या माणसानं आपल्याला शिव्या जर दिल्या तर डायरेक्ट आपण त्याच्या अंगावर जायचं नाही, मग त्याच्या मित्राला पाजायची. मी अजून आचारात नाही आणलं पण बघा प्रयत्न करून, म्हणजे त्या दोघा जणांची जिरत असते. तसं दगडावर दगड पाणी घालत पण शक्ती वाढल्याशिवाय नाही, तशी शक्ती निर्माण झाल्यावर बघू आपण. आता विषय असा चाललेला आहे की लाकडावरती असलेलं प्रेम जसं त्याला तारत तसं आईचा रक्तगट वेगळा असला तरी बाळावर असलेल्या प्रेमाची ताकद एवढी मोठी आहे की महाराज त्या प्रेमामुळे रक्तगट अशी दोन उत्तर आहेत. हे दुसरे उपकार आहेत आईचे, रक्त दिलं बाळाला. पहिले उपकार जागा दिली, दुसरे उपकार मातृत्वाचे आहे रक्त दिलं ब्लड, तिसरे उपकार आहेत हाड दिलं हाड. तुम्ही म्हणाल महाराज हाडाची किंमत फार मोठी नाही, हाडाबद्दल एवढं तुम्ही काय वर्णन करायला लागले, पण त्याच्याही दोन गोष्टी सांगतो. हाड एखाद्याचं फ्रॅक्चर झाल्यानंतर मोडल्यानंतर त्याला काही किमतीमध्ये हाड मिळू शकत आणि ते सुटही केलं जातं सगळ्या पद्धतीनं, त्याच्यात ऑपरेशन करून त्याला जोडलं जातं. ऑर्थोपेडिक्स तज्ञ असलेले जे काही हाडाचे तज्ञ आहेत ते करतात. पण त्याच्या पुढचा प्रश्न मी असा विचारतो तुम्हाला, आईनं जे हाड दिलेलं आहे ते पहिलं शरीरात हाड नसताना दुसरं हाड दिले. आता ज्यावेळेस फ्रॅक्चर झाल्यानंतर हाड दिलं जातं तर ते ठिगळ दिलं जातं, पहिलं हाड बिलकुल नसताना ऑर्थोपेडिक्स विभागाच्या कोणत्याही MS आणि मास्टर ऑफ सर्जन मास्टर ऑफ डॉक्टर कुणालाही ते करता येणार नाही. बाळाच्या शरीरात हाड नसताना हाड निर्माण केलं आणि हे कशानं निर्माण केलं तर माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो मी, माझं विज्ञान आणि अध्यात्म आणि मातृत्वाचे उपकार या विषयाचं चिंतन चालू आहे. त्याच्याकरता समर्पक दृष्टिकोनातून सांगतो, आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ वाढत असतं त्यावेळेस आईचं दूध आतून प्रभावित असत, आतून प्रभावित होत आणि आतून प्रभावित झालेलं दूध त्या बाळाला हाडं निर्माण करत. कारण हाडं म्हणजे कॅल्शियम आहे, कॅल्शियम आणि कॅल्शियम म्हणजे हाडं आहेत आणि आईच्या दुधामध्ये फक्त कॅल्शियम असत आणि त्या कॅल्शियमच्या लेयरनं हाडाची निर्मिती होते. पण तरी सुद्धा 9 महिने 9 दिवसात हाडं देऊनही त्या बाळाचे परिपक्व हाड झालेले नसतात, लवचिक हाड असतात. त्या हाडाला पुन्हा बाहेरून ती दूध पाजून पुन्हा परिपक्व करते आणि जन्मभर आईच्या हाडानं देणगी दिल्यानंतर महाराज ह्या शरीर नावाच्या बिल्डिंगला त्यांनी स्टील दिलेलं आहे आईनं स्टील, आणि जन्मभर पक्क राहतं. त्या आईनं दिलेल्या देणगीचं जे हाड आहे त्याच्यातलं कॅल्शियम कधी जात नाही आणि पुन्हा पुनरती कुठल्याही डॉक्टरनं कॅल्शियम भरून काढण्याच्या गोळ्या दिल्या तरी ते कॅल्शियम भरून निघत नाही. एवढी ताकद आईच्या देणगीची आणि हाडाची आहे. आता याच्या पुढचं हाडाचं गणित सांगतो. आता ते हाड आईची देणगी दिल्यानंतर कसे शक्तिशाली आहे त्याचं चिंतन सांगतो. मी आपल्याला प्रश्न विचारतो, माणूस मेल्याच्या नंतर 10 खांडाचं लाकूड जरी असलं, मोठमोठ्याले एवढे लाकूड जरी स्मशानभूमीमध्ये चितेमध्ये ठेवले तर लाकूड जळून जातात का नाही? जळून जातात. खाली शिल्लक काय राहतं महाराज? हाडं शिल्लक राहतात.
आता लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका. अग्निदेवाला विचारलं एवढाली लाकडं तुम्ही जाळून टाकली खलास केली पण हाडं का शिल्लक ठेवली. त्यावेळेस अग्निदेव सांगतो मी जगाच्या पाठीवर सगळ्या वस्तूला जाळू शकतो पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही. आईचं दूध तिनं आतून आणि बाहेरून पाजलेलं आईचं दूध हे शक्तिशाली दूध आहे आणि त्या दुधाचा परिणाम आता तेवढा परिणाम सांगायला मी जर गेलो तर रात्रही पुरणार नाही. मातृत्वाच्या दुधाची ताकद काय आहे ते सांगण्याकरता मला वेळ नाही कारण मला मातृत्वाचे उपकार प्रतिपादन करायचे आहेत. म्हणून आईने दिलेलं दूध हे अग्नी सुद्धा त्याला सलाम घालतो आणि अग्नी सुद्धा जाळीत नाही. आता त्या शिल्लक उरलेल्या हाडाला जर आता पिंडदान केलं आणि तर्पण केलं तर पुढच्या जन्माची सामग्री म्हणजे इह लोकात ह्या शरीरात तर आईनं हाडाची देणगी देऊन तुम्हाला जीवन जगवलं पण पुढच्या जन्माची बी सामग्री आईनं हाडाच्या बाबतीत दिली. म्हणून हाड आईनं देणं हे जगाच्या पाठीवरले कोणीच न करणारे उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यानंतरचे पुढचे उपकार आहे आईनं दूध दिलं. पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो कारण मातृत्वाची ही स्मृती आहे आणि त्या स्मृती प्रत्यर्थ आपल्याला मातृत्व प्रतिपादन करायचे म्हणून सांगतो. आणि पुन्हा माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. महाराज आईनं दूध पाजलं म्हणजे काय केलं एक गोष्ट सांगतो. कठीण गोष्ट आहे मला शरम वाटते बोलण्याकरता पण तिनं जन्मभर जी आबरू झाकून ठेवली बापालाही नजरेस येऊ दिली नाही आणि भावालाही नजरेस येऊ दिली नाही ती आबरू तिनं बाळाच्या तोंडामध्ये दिली. आणि आता 50 माणसात बसली तरी बाळानं जर दूध प्यायचं म्हटलं तर महाराज ती शरीराचा अवयव उघडा करून बाळाला पाजते. त्यावेळेस नाकाला शरम गुंडाळते महाराज. कशासाठी? बाळासाठी. नाकाला शरम गुंडाळते बेशरम होऊन ती त्याला स्तनपान पाजते. आणि एवढं स्तनपान म्हणजे किती मोठेपणाची गोष्ट आहे. आमच्या देशाच्या इंदिरा गांधी पंतप्रधान असताना परदेशाला गेल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला. त्यावेळेस पत्रकाराला आणि मीडियाला असं वाटलं की भारताच्या खंडप्राय देशाचं पंतप्रधान पद मिळाल्यावर मला आनंद झाला असं इंदिरा गांधी म्हणत्या. पण इंदिरा गांधींनी सांगितलं माझा राजू ज्या दिवशी मांडीवर झोपला माझ्या आणि त्याच्या मऊमऊ ओठानं ज्यावेळेस माझं दुग्धपान केलं त्यावेळेस जगाच्या पाठीवरला त्रैलोक्य दान दिल्या इतका आनंद मला झाला. इंदिरा गांधी म्हणल्या म्हणून स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आणि उच्चतम कळसाचा आनंद कोणता असेल तर बाळाला पाजणं हा अत्यंत आनंद आहे. देहाची सुद्धा न पर्वा करता राजगडावरती गेलेली हिरकणी महाराज उडी टाकून का होईना पण बाळाला पाजण्यासाठी येते. ही ताकद आहे पाजण्याची आणि त्या त्या पाजण्याच्या ताकदीचा परिणाम आहे. म्हणून जन्मभर आता मात्र एवढी ताकद त्या दुधाची असूनही बालरोग तज्ज्ञ सांगतात की बाळाला पाजू नका. आणि आताची सुशिक्षित मंडळी बाळाला पाजित नाही कारण सौंदर्य खलास होत आणि म्हणून त्याच्याकरता जन्मल्यापासून त्या लेकराला बाटली दिली जाते आणि ते लेकरू बाटलीला इतकं अनन्य राहतं की मरेपर्यंत बाटली सोडत नाही. त्याला वाटतं सख्खी आई माझी बाटलीच आहे म्हणून ते बाटली विना जगतच नाही. मरतं तरी बाटलीसाठी जगतं तरी बाटलीसाठी. म्हणून आपण लहानपणातच त्याला बाटली दिलेली आहे म्हणून ते बाटलं विचारत आणि ते बाटलेलं मग आता ते खऱ्या ज्या आईनं त्याला विचारलं नाही त्या आईला ते वृद्धाश्रम नाही दाखवणार तर काय करावं. येर येरावरी जायची तुम्ही जे पेरलेलं असतं तेच दुप्पट करून येत असत असं शास्त्र आहे. म्हणून माझ्या भारत देशामध्ये मातृत्व ही एवढी मोठी देणगी आहे एवढी मोठी देणगी आहे. आणि महाराज त्या मातृत्वाची पुन्हा दुसरी गोष्ट पुढे मी बोलन आपल्याला कारण लेकोराचे हित हित सांगायचे मला तिथे पुढे बोलेल मी कारण मी मातृत्व सांगतो नंतर लेकरू
ह्या पदाचा विचार आपण करू. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगतो की आईनं दूध दिलं, दूध पाजलं आणि ही तिची सगळ्यात मोठी देणगी. त्याच्यानंतर तिनं श्वास दिला महाराज. एखाद्या बालरोग तज्ञ डॉक्टरला विचारा, कारण जोपर्यंत गर्भात अवस्थेत बाळ असत तोपर्यंत आईचा अर्धा श्वास हा बाळाचा अर्धा श्वास असतो. पुन्हा एका, आईचा श्वास हा अर्धा बाळाचा श्वास असतो. म्हणून आईच्या श्वासावरती बाळ जगत असत. जगाच्या पाठीवर 500 एकर जमीन जरी असली आणि मृत्यूपत्रावर सही राहिली असली, देवासंग वशीला असला आणि सांगितलं देवा सही करेपर्यंत माझ्या दत्तक बापाला एकच श्वास दे आणि सही करू दे, श्वास मिळेल का त्याला? नाही महाराज. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं एक श्वास गेले तो तीही लोक का मोल. एक श्वास गेल्यानंतर तिन्ही लोकांची किंमत आहे. आता तिन्ही लोकांची किंमत कशी? एका श्वासामध्ये आईनं तुम्हाला जो श्वास दिलाय, रोज 21,600 श्वास दिलेत आईनं, त्या आईची किंमत किती मोठी? त्याच्यासाठी कबीर महाराजांनी तीही लोक का मोल म्हणजे स्वर्ग, 21 स्वर्ग आणि 7 पाताळ आणि आपली पृथ्वी हे मिळून झाले 3 लोक. आणि ह्या 3 लोकांची किंमत एका श्वासामध्ये आहे. आता त्याच्यातली आपल्या पृथ्वी भूतलावरची पुणे जिल्ह्यातली पुणे शहरातली एका प्लॉटची किंमत पाहू. एका प्लॉटची किंमत आणि मी बाहेरून आलेल्या माणसानं प्लॉट आणि फ्लॅट त्याची किंमत मी विचारायचीच नाही, ही तुम्हालाच माहिती असल्यामुळे. ज्या स्क्वेअर इंचावरती जिथं जमीन विकते नुसत्या पुणे शहरातल्या सगळ्या जमिनीची किंमत किती, आणि असे पुणे शहरासारखे भारत देशामध्ये महाराष्ट्रात शहरं किती आणि बाकीच्या जमिनीची किंमत किती, या पृथ्वीभूतलावरती असलेल्या पूर्ण जमिनीची किंमत किती, हे एकाच भुवनातलं झालं. पाताळातलं तर अजून मला माहीत नाही आणि स्वर्गाला तर मी गेलोच नाही. आणि जर गेलो कदाचित तर तुम्हाला तिथलच्या प्लॉटचा भाव नक्की सांगण्याशिवाय नाही. तुम्ही जागे राहा नाही तर झोपेत राहा, स्वप्नात येऊन तुम्हाला सांगेल मी की सध्या स्वर्गामध्ये फ्लॅटचा काय भाव चाललेला आहे, पण गेलो नाही अजून असं आहे त्याचं. म्हणून शास्त्र आणि गेलो नाही म्हणजे जाईल का भरवसा नाही सांगतायत ना. जन्मभर माणसं, एका कवीकर्त्यानं सांगितलंय महाराज माणसं मेल्यावर सुद्धा खोटं बोलत, मेल्यावर सुद्धा खोटं बोलत. कसं? दोस्त हो, आम्ही जन्मभर जगाला धोका दिला. दोस्त हो, आम्ही जन्मभर जगाला धोका दिला आणि मेल्यावर सुद्धा नरकाला जाऊन पत्ता कैलासाचा दिला. म्हणून वैकुंठाला कैलासाला कोण गेलं प्लॉटचा भाव मला माहित नाही, पण एवढी 3 लोकांचं मोल एका श्वासाला आहे आणि आई रोज एवढे श्वास आपल्या बाळाला देते. म्हणून गर्भातून जन्माला आलेलं बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत त्याची नाळ कापायची नाही, न रडता जर नाळ कापली तर बाळ मरत. रडल्यानंतर ते पहिलं रडलं म्हणजे जगातला पहिला श्वास त्याने घेतला, तोपर्यंत त्याचं फुफ्फुस कोरखट असत आणि पहिला श्वास ते घेत आणि पहिला श्वास घेतला की ते जगण्याकरता आता पूर्णपणे सक्षम झालं आणि नंतरच त्याची नाळ कापायची, आईचा करंट कापायचा. कारण मोठी लाईट आल्याशिवाय जनरेटरची लाईट कापायची नसते, नाहीतर मोठी बी आली नाही आणि जनरेटरची बी बंद जर केली तर अंधार होत असतो, असं शास्त्र आहे. म्हणून त्या आईनं आपल्याला श्वास दिले, मेद दिला, स्वेद दिला, हो तुम्हाला सांगतो सप्त धातू दिले, मांस दिला, त्याच पद्धतीनं मज्जा दिली. हो जी आपण मज्जा करतो, आपण जी मज्जा उपभोगतो ती मज्जा आईनं ती मज्जा दिलेली आहे. लिगामेंट्स आपल्याला दिलेले, चलन वलन आपल्याला दिलेले, शक्ती आपल्याला दिलेली आणि उभा करण्याचं काम मातृत्वानं केलेलं आहे. एवढे उपकार आईचे आहेत. हे सगळे उपकार सांगायचं म्हणलं तर 2-3 वाजते ना, आणि इतका आपल्याला दम निघणार नाही. लोक म्हणते ना आता तुमचे आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, एवढे उपकार तुम्ही करा, उपकाराच्या गोष्टी जरा थोड्या कमी करा आणि थोडेसे उपकार कमी करून जरशी पुढचं सांगा असे लोक म्हणतील. म्हणून मी त्या लोकांच्या उपकाराची जाणीव ठेवतो.
पुढं सांगतो शेवटची गोष्ट. आईनं जाता जाता आमच्या भालेकर कुटुंबियाच्या वतीनं त्यांचं मातृत्व गहूबाईचं गेलं, पण जाताना आई एक बाळासाठी एक गोष्ट ठेवून जाते, तुम्ही बँकेत मुलासाठी पैसे ठेवा न ठेवा, पण आई मात्र बाळासाठी एक गोष्ट ठेवून जाते. आणि ती गोष्ट कोणती ठेवून जाते तर महाराज मरताना ती मरून जाते, पण या नियतीच्या बँकेमध्ये तिने एक ठेव ठेवलेली असते. आणि ती ठेव म्हणजे कोणती असते तर ज्यावेळेस बाळाला सुख दुःख होईल त्यावेळेस आईच्या खुशीची ऊब त्याला मिळते. म्हणजे बाळाला जर थंडी वाजली आणि त्यांनी जर पाय असे आकडून घेतले आणि असा कानावरती त्यांनी हात जर ठेवला तर त्यांनी आईच्या गर्भातलं आसन जर केलं तर त्याला थंडी कमी वाजते. त्यावेळेस त्याला ऊब कोण देतं तर मेलेल्या आईनं नियतीच्या मध्ये ठेवलेली जी ऊब आहे कुशीची, ती कुशीची ऊब आईनं दिलेली आहे आणि ती बाळाला त्या ठिकाणी संपर्क करते, बाळाला ऊब मिळते. किती म्हातारा झाला तरी पाय आकडून झोपल्यानंतर थंडी कमी वाजते. मारामाऱ्या लागल्याच्या नंतर त्यांनी पाय आकडले नसे कानावरती हात टाकून जर आईच्या गर्भातलं आसन केलं तर त्याला मार कमी लागतो, कारण आईचं जठर आईचं पोट ते मार सहन करीत असतं ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये. म्हणून जगाच्या पाठीवर मातृत्वाचे ईश्वराला सुद्धा न करता येणारे आणि बापाला सुद्धा दृष्टोत्पत्तीस न येणारे उपकार मातृत्वानं केलेले आहे. म्हणून एवढे उपकार करणार मातृत्व बाळासाठी काय करीत नाही, म्हणून संताच्या लयनीला आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मातृत्वाचे उपकार बसून बाळासाठी केलेल्या उपकाराची ऋणायित फेड म्हणून अभंगाचं पहिलं Oh,
कसे वापरलेत महाराज ये कुराचे हित आणि जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त असं जगद्गुरु तुकोबांना शब्द वापरले. आता इकडं माऊली शब्द वापरला आणि इकडं लेकरू शब्द वापरला. आता बारकाव्याने विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये त्याच जगद्गुरु तुकोबरायचे अभंग जर आपण पाहायला गेलं तर तेच तुकोबराय या अभंगाला विरुद्ध टोकाचा अभंग गातात आणि अभंग लिहितात. जसं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त असं म्हणतात तेच तुकोबराय बोलत असताना सांगतात हित नाही ठावे जननी जनता असले अभंग जर सापडले तर नक्की ते म्हणते तुकोबरायचं असं दुहेरी टप्प्यावरच बोलणं कसं हो. कारण संतांचं बोलणं कळण्याकरता मला संत कृपाच व्हावी लागते शास्त्र असं आहे. ते बोर्डावर खडूनी लिहून पायात बुटाड घालून आणि धाब्यावरती मेलेल्या जनावराचं मास्कण खाऊन संतांचे विचार पटत नसते म्हणून पसायदान पहिलीच्या वर्गापासून एम ए पी एच डी होईपर्यंत पसायदान शिकून सुद्धा पसायदानाचा अर्थ सांगता येत नाही. त्यांना विचारलं पसायदान म्हणजे काय तर ते म्हणते पसा पसा दिलं मरावर त्यांच्या पोटी जन्माला यावं महाराज इतके बुद्धिमान प्राणी आपल्याकडे जन्माला दिले. त्यांना बुद्धीची वान आहे त्यांनाच बुद्धी वान म्हणलं जात असं शास्त्रीय. म्हणून संत कृपा व्हावी लागते. संताचा पाहणा जर सुटलेला असेल आणि संताच्या पाहण्यानं लेकरू पुष्ट झालेला असेल तर संताचे विचार त्याला कळत असतात. एरवी कळत नाही. तर्क वेगळा असतो आणि भक्ती वेगळी असते. मला सांगण्यासारख्या खूप गोष्टी येतात. आता याच्यातलं अंतर सांगतो महाराज. हित नाही ठावे जननी जनका. आता तुम्ही अर्थ लावताना जनक जननी माय पुन्हा अजून आई पुन्हा अजून माता पुन्हा अजून माऊली पुन्हा अजून मम्मी सगळे यथार्थवाची शब्द आहेत असं तुम्हाला वाटेल पण तसा अर्थ नाही महाराज. हे वेगळे वेगळे शब्द आहेत वेगळे वेगळे. आता पुन्हा एकदा माता भगिनींची माफी मागून बोलतो जननी कुणाला म्हटलं जातं. आता ज्या अर्थी तुकोबराय सांगतात हित नाही ठावे जननी जनका तर जननीला हित बाळाचं कळत नाही असं सांगतात आणि माऊलीला हित कळतं तर माऊली आणि जननीतलं अंतर सांगतो तुम्हाला. तर जननी म्हणजे संस्कृत मध्ये जनजायते म्हणजे जी जन्म घालते जन्माला घालते. नव्हे नव्हे याच्यापेक्षा पुढं थोडं स्पष्ट बोलतो लेकरू जन्माला घालीत नाही ते तिच्या इच्छेविरुद्ध लेकरू जन्माला येतं आणि आल्याच्या नंतर ते लेकरू जन्माला आल्याच्या नंतर ते तिच्या प्रतिष्ठेच्या आडवं येतं आणि जगामध्ये तिची नाचक्की होत असते म्हणून त्याच्याकरता ती त्याच्या नरडीला नग देऊन ती दऱ्याखोऱ्यात कुठंही त्याला फेकून देऊ शकते. तिला जननी म्हणतात महाराज. तिला जननी म्हणतात आणि तिला लेकराची चाड नाही. म्हणून तुकोबरायचे शब्द असे की हित नाही ठावे जननी. त्या जननीला हित माहीत नाही. हित फक्त माऊलीलाच माहिती आहे. एखाद्या लेकराला दोन लेकराला जन्माला घालते आणि संसार शिकवते तिला माता म्हणतात. चार दोन लेकराला जन्माला घालते आणि परमार्थ आणि संसार दोन्ही बी शिकवते तिला माय म्हणतात महाराज. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो हजारो लाखो लेकराला जन्माला न घालता केवळ परमार्थ शिकवते तिला माऊली म्हणतात. तिला काय म्हणतात माऊली. म्हणून महाराष्ट्राला एकच माऊली आहे दुसरी माऊली आहे का. आणि त्या माऊलीने एकाही लेकराला जन्म घातला नाही पण तुम्ही आम्ही सगळे त्यांचे ज्ञानराज माझी माऊली. म्हणून माऊली कोणत्या प्रकारची असते तर
तीन प्रकारच्या माऊली आहेत. एक माऊली आहे गुरु माऊली, हाताचा पाळणा करून बाळाला बाळाच्या डोक्यावरती थोपटून त्याला मंत्र दीक्षा देऊन त्याला समाधी बोधे निजविषयी बुझावून अशा अवस्थेत जी माता झोका देते ना अशा पद्धतीनं सतराविचे स्तन्य देशी अनुहताचा हल्लरूप अशी आणि समाधी बोधे निजविषयी बुझावून अशी जे करते ती गुरु माऊली पहिली. ती आई नाही महाराज, ती माय नाही. आणि आई हा शब्द तर मुळात महाराष्ट्राचा मराठीचा शब्दच नाही, तो तेलुगू शब्द आहे. पण मम्मी जसा घोषला तसा आई बी घोषलेला आहे. म्हणून संत वाङ्मयामध्ये आई आणि बाप असा शब्द नाही, माय बाप असा शब्द आहे. म्हणून संत वाङ्मयातला माय बाप शब्द आहे, आई शब्द तेलंगणातला आहे. आणि त्याच्या शब्दावरती आपल्याला जास्त विवेचन मी करीत नाही, कारण आपल्याकडे एक एक शब्द कशा कशा पद्धतीनं आलेले येतात. त्या शब्दाचा जर मी विचार करीत गेलो तर आपल्या शब्दाचा किस पडून जाईल. म्हणून जास्त बोलत नाही, आता पुढे बोलतो. माऊली, पहिली माऊली म्हणजे गुरु माऊली, दुसरी माऊली म्हणजे अहिता पासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. ज्ञानेश्वर महाराज नावाच्या माऊलीनं आम्हाला सांगितलं, महाराज अहितापासून काढून हित देत असते तिला श्रुती माऊली म्हणलेले, वेद माऊली म्हणलेले. गुरु माऊली लेकराच्या हिताची काळजी करते, त्यानंतर शास्त्र माऊली लेकराच्या हिताची काळजी करते, संत माऊली शोधोनिया आले संत हिता हित जगाचे लोपले ज्ञान जगले शेवटची चौथी माऊली म्हणजे तू माझी माऊली मेओ तुझा श्रुती माऊली आहे आणि गुरु माऊली आहे. ह्या माऊली लेकराचं हित करतात महाराज. म्हणून लेकराचे हित जाणे वाहे माऊलीचे चित्त, अशा पद्धतीनं महाराज ही माऊली हित करते. आता ते आमचे माऊली होत असले तर आम्ही त्यांचं लेकरू हवं महाराज. हो, आता लेकरू हा शब्द जुना आहे महाराज. आता जर त्याच्यात
आता तुकोबराय असते तर ते म्हणले असते हो बीबीचे हित वाहे मम्मीचे चित्त असे म्हणले असते. कारण त्याच्यात एक बदल आहे महाराज. मी मगाशी तुम्हाला आई सांगितली, माता सांगितली, माय सांगितली, माऊली सांगितली, पण मम्मी सांगितली नाही आणि सांगायची काही गरज बी नाही. कारण तुकाराम महाराज आता असते तर ते म्हणले असते तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो जाईना गे मम्मी दया पुराण. असा त्यांनी शब्द पाठ घेतला असता म्हणजे मग लोकांपर्यंतही पोहोचला असता. कारण आपले आपण परिवर्तनीय माणसं आहोत, आपण सुधारित माणसं आहोत. त्याच्यामुळे इतके सुधारित आहोत की पूर्वीच्या काळामध्ये लोक घरी खायचे आणि सकाळी बाहेर जायचे, पण आता माणसं बाहेर खाते घरी खाते. पूर्वीच्या काळात गुरुजी विद्यार्थ्याला ठोकायचे महाराज, कळते ना माझं म्हणणं. पूर्वीच्या काळात गुरुजी विद्यार्थ्याला ठोकायचे, पण आता प्रगती झाल्यामुळं गुरुजीनं धरून छडी घेऊन जायचीच नाही, मग आंबी हळद घेऊन जायचं. विद्यार्थ्यानं जर ठोकलं तर संकट काळी बाहेर जाण्याचा मार्ग जास्त सूज वाढू नये म्हणून लगेच आंबी हळद पाण्यात भिजवायची आणि ठोकलेल्या जागेवर लावायचं आणि नंतर मग ऑर्थोपेडिक्स विभागामध्ये जायचं. तोपर्यंत सूज वाढली नाही पाहिजे अशी व्यवस्था आता गुरुजीनं केली पाहिजे. कारण प्रगती झालेली आहे, कारण त्याच्याशिवाय विद्या येतच नाही गुरुजीला ठोकल्याशिवाय. अशी आमची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या आम्ही यावी म्हणून मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. अशी पद्धत आहे महाराज आपल्या देशातली. प्रगती 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 वादोगती आहे का प्रगती आहे याचाच मेळ लागत नाही. त्या पद्धतीनं लेकरू लेकरू शब्दाचा अर्थ आहे महाराज मराठी मायबोलीतला, आणि माऊली या शब्दाला अनुसरून असलेला उकारात्मक शब्द. कारण लेकरू हा शब्द व्याकरणाच्या दृष्टिकोनातून दीर्घ उकार आहे, रूवरचा दीर्घ उकार आहे, आणि उकारात्मक स्थितीमध्ये फक्त माऊली बोलत असतात. म्हणून ते मूर्ख म्हणायचं असलं तरी एरवी तरी मी मूर्ख म्हणत नाही, एरवी तरी मी मूर्ख मूर्ख जरी झाला अविवेको तरी संत कृपा दीपको स्वज्वल असे तैसा हृदया मध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांत शिष्यावरी. हे उकारात उकारातलं बोलणं आणि लेकरू शब्दाचं बोलणं म्हणजे मायाळू आहे, ममताळू आहे, स्नेहाळू आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे, आणि कळवळ्याच याच्यात इतक्या गोष्टी भरलेल्या आहेत महाराज. हो बाकीच्या गोष्टी भरलेल्या नाहीत. हो म्हणून तुम्ही अजून बी बघा, जर एखाद्या मुलाचं नाव राम कुणी ठेवलं आता तर त्यातल्या फालतू नादात कुणी लागणारच नाही. पण जगातच राम राहिला नाही त्याच्यामुळे कुणी राम नाव ठेवणारच नाही. पण कदाचित स्वर्गे कारण तुमच्यावर सगळं अवलंबून नाही. कारण हे समोर बसलेले लोक आहेत का तिथे, हे चार हे जे टाळकरी आहेत ते कीर्तनकार नावाच्या मड्याचे खांदे खरे आहेत, कारण त्यांच्या खांद्यावर ही मुळं असते आणि पुढचे मृदंग वाजिणारे म्हणजे शिकाळेवाले असते. त्यांच्या पाठीमागे टाळकरी टाळकऱ्याच्या खांद्यावर ही मुळं असतं आणि पेटी वाजवणारे म्हणजे महागला हवा घालणारे असते. 15 फूट मुळं जरी गेलं तरी एक फूट आणायचा आमचे जवळचे प्रेताचे नातेवाईक जवळचे आणि खाली बसलेले म्हणजे पेटल्यावर तंबाखूच वाढला काय जाळा आता पूर्ण जळत किंवा काठीला पडत नाही लांबचे नातेवाईकात म्हणून लांब लांब बसले. जितके लांब बसतील तितके कीर्तन करापासून लांबचे नातेवाईक, जितके जवळचे नातेवाईक आहेत तितके माझ्याजवळ असते. कारण रडायला पुन्हा हुंदका आणायला आठवून आठवून त्याला रडण्याकरता अशा करता ते जवळचे जवळचे नातेवाईक लागतात. असं मग तुम्ही ढिलं पाडायचं नाही कारण मड त्याच्याशिवाय रंगत नाही. एक मथरी तिचा नवरा मिळाला आणि ती मथरी वरच्या मजल्यात राहत होती आणि खा
झाडी माथारे मरून पडल्याच्या नंतर तिने ताटात चार भाकरीचा काला केला आणि ती काला खाताना खालचे लोक आले सांगायला म्हणले, आजी मालक गेले म्हणजे मला ताटच माहिती झालं आणि मग तुम्ही खाली चला ना, म्हणजे जरा जीवाला घेऊ ती खाऊ ती थोडस आणि खाल्लं की खाली आल्या आल्या कसा गोंधळ खालते की बघ गेले गोंधळ खाल्याला अवसर तर राहिले पाहिजे का नाही, बिना अन्न पाण्याचा अवसर राहत असत का? चला, लेकरू शब्दाची व्याख्या आहे महाराज, लेकरू म्हणजे नेमकं काय आहे तर मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, दीर्घ उकार लेकरू नाही लेकरू असा उच्चार आहे, मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, गाईचं असतं ते वासरू, शेळीचं असतं ते कोकरू, वाघिणीचं असतं ते वाघरू, मेंढीचं असतं ते मेंढरू, हो पुन्हा घोडीचं गाडवीचं असतं ते शिंगरू, आणि पक्षिणीचं असतं ते पाखरू, आणि म्हशीचं असतं ते वगळ. मराठवाड्यातली भाषा पारडू म्हणते, वगळ पारडू, पण दोन्हीला उकार आहे त्याच्यामुळं मेळ जमतात. मराठवाड्याचा इकडचा मेळ जे बसला ते दोन्हीला उकार आहे आणि आपलं उकारावर बोलणं चाललेलं होतं, म्हणून राम जर नाव ठेवलं तर बापानं हात मारली तर रामा काना देऊन जाऊ, मोठ्या भावानं हात मारली तर राम योग्य रीतीनं बोलणार, मित्राने हात मारली तर राम्या, पण आईनं हात मारल्या राम्या नाही आणि राम बी नाही आणि रामा बी नाही, ती होकार देऊन बोलत असते रामो. काय दयाळू प्रणय महाराज, काय कनवाळू प्रणय, इतकं रामो म्हणल्या बरोबर हृदयाला दणक बसतो महाराज आणि डोळ्यातून खळखळ पाणी येतं, मायाळू प्रणय. म्हणून होकारात आमच्या ज्ञानोबाराईने आमच्या जगद्गुरु तुकोबाराईने माऊली आमचं हित, संत माऊली हित करीत असले तर आम्ही त्यांचे लेकर व्हावं, म्हणून तेवढ्या मोठ्या माऊलीचे आम्ही लेकर व्हावेत म्हणून लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि महाराज मम्मीच चित्त नाही, कारण मम्मीला मी मगाशी सांगितलं पाजायचा तर अधिकार नाहीच नाही, हो पण तुम्हाला सांगतो हो मुका सुद्धा घेण्याचा अधिकार नाही. ती जर मुका घ्यायला गेली तर तोंडात तोंड जर घातलं तर इन्फेक्शन होत, पहिल्या आईचं होत नव्हतं महाराज, आणि पूर्वीच्या काळातल्या तोंडातले दात पडल्यावर ती बोळक आणि लेकराला दात आले नाही ती बोळक्यावर बोळक ठेवायची, आणि बोळक्यावर बोळक ठेवल्याच्या नंतर जर तिनं चर चर वडलं तर पाचच्या मोटरनं पाणी वाटल्यासारखं आणि पलीकडच्या खोलीत कळायचं की ही मुका घेतली, पण आता मम्मीला तसा मुका घेण्याचं स्वातंत्र्य नाहीये, फक्त तिने इतीच्या अंतरानं पोराचं तिकडून हिच्या इकडून असं नुसतं करायचं. आता आश्लीच्या पोटी कुठं भगतसिंग आणि राजगुरु जन्मले सगळ्या गोष्टी येतात. आता मी जास्त बोलत नाही, त्याच्यावर खूप सगळं परिवर्तनशील बाजार झालेला आहे असो, म्हणून लेकराचं हित. आपला टाइम किती झालाय, 9 वाजले, इच्छित वेळ समाप्त झालेला आहे, पण 5 मिनिटांमध्ये कारण अभंगाचा मतितार तो खूप मोठा आहे, पण थोडा उशीर मी झाला यायला मला ट्रॅफिक मिळत, म्हणून 5 मिनिट घेतो, जास्त घेत नाही, आणि सांगून जातो की जिवंतपणात लेकराच्या हिताची काळजी करतेच करते, पण महाराज मेल्यानंतरही आई हिताच्या काळजी करते, आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, कर्तृत्व करीत असताना कधीच डगमगत नाही, तिला माऊली म्हणतात महाराज, तिला माता म्हणतात. अशी एखादी माऊली, इसवी सन 1905 सालची गोष्ट आहे, इसवी सन 1905 सालची गोष्ट, भारत देशामध्ये एका जेलमध्ये एका शहीदाला फासावर दिलं गेलं आणि त्या शहीदाचं नाव होत रामस्वामी, आणि रामस्वामीला फासावर देण्याची ऑर्डर झाली
आणि घटना अशी घडली की त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय, पहाटे 4 वाजता तुला फासावर देणार दिलं जाणार आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं मला काही नाही, माझ्या आईची मला भेट घ्यायची. असं म्हणल्याबरोबर त्या जेलरला आणि त्या मॅजिस्ट्रेटला दोघालाही पाना फुटला की वा काय भारतीय संस्कृती, किती सुंदर संस्कृती आहे म्हणून आनंद वाटला. त्यांनी फरमान लिहिलं आणि एका हेलिकॉप्टरच्या ड्रायव्हरला ते फरमान दिलं आणि हेलिकॉप्टर रामस्वामीची आई ज्या वाडीमध्ये राहत होती त्या वाडीच्या प्रांगणामध्ये ते उतरलं आणि तो फरमान दिलं, ते पत्र दिलं मॅजिस्ट्रेटचं आणि आईनं ते पाहिलं. त्याच्यात बाळाला उद्या पहाटे 4 वाजता फासावर दिलं जाणार आहे देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली, म्हणून बाळानं आठवण केली म्हणून भेटायला बोलवलेलं आहे. आईने पटकन गेली आणि हेलिकॉप्टरमध्ये बसली, हेलिकॉप्टर उडालं आणि दिवस मावळायच्या टाईमला पश्चिम क्षितिजावरती सूर्य मावळतीला चाललेला होता आणि हेलिकॉप्टरमध्ये उतरून जेलच्या पायऱ्या रामची आई रामस्वामींची आई चढत होती आणि रामस्वामींच्या आईला बोलण्याकरता खिडकीतून पलीकडच्या काठाला रामस्वामीला बसवलं होतं आणि रामस्वामी तिकडून पाहिल्याबरोबर आईनं इकडून हसायला सुरुवात केली. एवढं हसायला सुरुवात केली की ती हसायची, खाली पडायची, उठायची, पुन्हा पुन्हा हसायची आणि हसण्याच्या उकळ्या यायच्या तिला. नुसतं हसण्याच्या उकळ्या यायच्या आणि उकळ्या येत असताना 2 तास हसत होती. जेलरला आणि तिथालच्या ड्युटी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटलं की तिच्या डोक्यावर परिणाम झाला, बाळाला फाशी दिलंय म्हणून परिणाम झाला म्हणून हसले. पण 2 तासानंतर हसल्यानंतर ती उठली आणि रामकडे गेली, गालाचा आलाप आला घेतला, पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं राम तू मला विचारलं नाहीस की मी कशा करता हसते म्हणून. सांगितलं आई मी कशा करता तुला विचारू की तू का हसतेस म्हणून. पण पूर्वीचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण माझी माता चुकीचं कधी करणार नाही याची मला शाश्वती आहे. कशा करता हसलीस तू सांग. असं म्हटल्याबरोबर सांगितलं राम तुझ्या जीवनातला भाग्याचा दिवस उद्या 4 वाजता आहे पण त्याच्या अगोदर माझ्या भाग्याचा दिवस उगवला, कारण काहीच न करता तुझी माता असल्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या गॅजेटमध्ये रामस्वामीची आई म्हणून सोन्याच्या कागदावरती मोत्याच्या शाईनं माझे नाव लिहिलं गेलं आणि धन्य माता पिता दयाची आहे म्हणून त्याच्याकरता माझी कीर्ती वाढली रे. आता कुणी माझी कीर्ती समाप्त करू शकत नाही म्हणून एवढी ज्याची कीर्ती झाली त्याला आनंदाचा दिवस आहे ना बाळा, आनंदाचा दिवस आहे, माझ्या आनंदाचा दिवस आहे म्हणून मला हसू आलं. तू या आईची सेवा केली नाहीस पण या भारत मातेची सेवा केलीस आणि तुझं बलिदान कामाला आलं बाळा, चांगली गोष्ट झाली. पण उद्याच्याला माझ्या दुधाची आठवण ठेवायची, माझ्या संस्काराची संस्कृतीची आठवण ठेवायची, डोळ्याला पाणी येऊ द्यायचं नाही. मी वीराची माता आहे, वीराची देशभक्ताची माता आहे, डोळ्याला पाणी येऊ द्यायचं नाही. कृष्ण भगवान परमात्म्याचा श्लोक म्हणायचा नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः, हा श्लोक म्हणायचा. ही सामान्य गोष्ट नाही महाराज, मृत्यूवरती बाळक चाललेलं असताना सुद्धा जी कर्तव्य शिकवती ती माता नाही माऊली महाराज. आणि मग तिनं सांगितलं रडायचं नाही आणि माझ्या दुधाला कलंक लावायचा नाही आणि तू जर मेलास तर तुझं मरण हजारो रामस्वामी भारत देशात जन्माला येतील आणि एक दिवस ह्या गोऱ्या कातड्याच्या लोकाला देश सोडावा लागेल म्हणून तुझं बलिदान हे बलिदानाचं आणि स्वातंत्र्याच्या मोहिमेचं एक प्रकारचं बीजारोपण आहे आणि त्याच्यातून हजारो रामस्वामी जन्माला येतील आठवण ठेव, रडू नकोस. असं म्हणली आणि पत्र काढलं आणि बघ ह्या पत्राला मी मानाचा मुजरा केला, माझ्या बलिदान देणाऱ्या बाळाच्या पत्राला मी
मानाचा मुजरा केला आणि बघ माझ्या पोटाच्या कुशीला मी धन्यता मानली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिले, त्या पोटाची मी पूजा करून आले की हे पोट किती धन्य आहे, या कुशीमध्ये तू जन्माला आलास, ही कुश किती धन्य आहे, म्हणून त्या मातृत्वाच्या कुशीला आणि तुझ्या कामगिरीला माझा सलाम आहे बाळा. असं ती बोलत असताना मुलाच्या डोळ्यातून गळगळ अश्रू गळायला लागले. त्यावेळेस महाराज तिला दुःख झालं, तिनं दगड उचलला आणि त्याच्या अंगावरती भिरकावल्या, बरोबर दगड खाली पडायचा, पुन्हा उचलायची, मारायचा, पुन्हा उचलायची, मारायचा. त्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्यानं सांगितलं मारू नका. त्यावेळेस तिनं सांगितलं गोऱ्या कातड्याच्या आणि काळ्या मनाच्या माणसा तुझं तोंड काळ आहे, मन काळ आहे, माझ्या भारत मातेसाठी ज्याने बलिदान दिलं आणि देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती लादला, आम्ही तुझ्या इंग्लंडसाठी कृत्य केलं नाही, माझ्या भारत देशासाठी केलं, आणि माझ्या पुत्राचं कर्तव्य होतं त्यांनी कर्तव्य पार पाडलं, आणि खोट्या लोकांनी तुम्ही काळ्या रात्रीमध्ये काळं करून आणि काळे कपडे अंगावर परिधान करून काळा न्याय दिला, तुम्हाला एक दिवस या देशाला सोडावं लागेल हे ध्यानात ठेवा. आणि मी हो माझ्या तगडाला तू उचलून आडवालास तर तुझं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही, सरक बाजूला. आणि बाजूला सरकल्या बरोबर दगड मारला आणि पलीकड खिडकीतून गेल्या बरोबर रामने दगड आणून दिला आणि आईला दगड देत असताना तू का दगड मारतेस आई, सांगितलं हे तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि माझ्या दुधाला आणि कुशीला कलंक लावला असतो, हे माझ्या पोटी जन्माला येण्याचं फळ नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं आई तुझा आनंद जसा तू हसून व्यक्त केलास तसा माझा आनंद हे माझ्या डोळ्यातल्या आनंद असून आनंदाच्या अश्रूनं मी तो व्यक्त केलेला आहे. हे दुःखाचे अश्रू नाहीत आई, हे आनंदाचे अश्रू आहे की फासावर जाणाऱ्या बाळाला सुद्धा कर्तव्य शिकवणारी आई फक्त माझ्या भारत देशातच जन्माला येऊ शकते, कुठे येऊ शकत नाही. म्हणून एवढी मोठी आई देवा तू मला दिलीस, त्या आईचे माझ्यावर एवढे मोठे उपकार आहे की मरेपर्यंत मोह न ठेवता तिने मला कर्तव्य शिकवलं, एवढी कर्तव्य दक्ष असलेली आई, त्या आईच्या पोटी मी जन्म घेतला हे माझं भाग्य आहे. आणि आता सरती शेवटी त्या देवाला या अश्रूचे फुलं होऊन त्याला प्रार्थना करतो की पुढच्या जन्मात मला हीच आई दे, ये धावोनी उलके समान वेगे, मी ही येईन तुझ पोटी, खोटी ठरो न देवा ही एक अस मोठी. प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, म्हणून आई तू मोठी आहेस आणि जन्म जन्मांतरामध्ये तू माझी आई हो, मी तुझा पुत्र होईल अशी अपेक्षा करतो. आणि रामस्वामी पाठीमागं सरकत आईला मुजरा खालीत खालीत राम निघून गेला. आणि रामला मुजरा खालीत खालीत रामस्वामीची आई किल्ल्याच्या जेलच्या बाहेर गेली आणि रात्रभर उभी राहिली आणि पहाटच्या टाईमला घना 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 घंटा वाजली आणि रामस्वामीला फासावर दिलं. आणि त्यावेळेस महाराज मोठ्याने आंबरडा फोडला त्या मातृत्वानं आणि ते अश्रू आणि त्या किंकाळ्या आकाशात विलीन झाल्या आणि भिंतीला धडक देऊन ती आई रामस्वामीची निघून गेली. पण भारताच्या इतिहासामध्ये रामस्वामी आणि रामस्वामीची आई अजरामर झाले महाराज. ही शेवटच्या क्षणापर्यंत जी आई शिकवते, परमार्थ शिकवते, देशभक्ती शिकवते आणि कर्तव्याला परांगमुख होता न च्यूत होता जी आपल्या बाळाला हिताच्या गोष्टी करते, त्या माऊलीचे पवाडे आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं गाऊन संततवाच्या लाईनीला बसून मातृत्व मोठं केलं महाराज. म्हणून लेकुराचे ही वाहे माऊलीचे चित्त आयशी कळवण्याची जाती करीला भाविना प्रीती
तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या, सर्व गायक वादकाच्या आणि सर्व कुटुंबियाला सुख समृद्धी ऐश्वर धनधान्य आरोग्य प्राप्त हो आणि माता पित्याचा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त हो. आमच्या औराड महाराजांनी मला निमंत्रण देऊन त्यांच्या पायाची सेवा करण्याची संधी दिली. महाराजांना उदंड आयुष्य मिळो अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्ज अर्ज जशी विनंती करतो. माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची का काम केलं असे गुरुवर्य हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत बीड निश्चितपणे महाराजांनी आईची महती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये आसरू उभारे आणि निश्चितपणे भारावून गेलो आपण. महाराजांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय. हा सन्मान देण्यासाठी मी माननीय हरिभक्त परायण कोंडीबा गणपत भालेकर भाऊ यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या भंडारा डोंगर दिंडीचे अध्यक्ष हरिभक्त बरा विठ्ठल अण्णा भालेकर, अण्णाला वर ते येता येणार नाही परंतु ठीक आहे भाऊंना विनंती आपण वर यायचं आहे. त्याचप्रमाणे माननीय सामाजिक कार्यकर्ते शांताराम सगळू भालेकर आपणासही विनंती असेल आपल्या या ठिकाणी महाराजांना शाळा देऊन येतुजी सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. हरिभक्त बरा एकनाथरावजी बाटे त्याचप्रमाणे तळगावचे माजी सरपंच मान्य गणपत भालेकर विनंती असेल मान्यवरांना आपण ताबडतोब यायचंय. अतिशय दोन तास महाराजांनी ते अतिशय उत्कृष्टरित्या आईची महती आपण वर्णन करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आणि निश्चितपणे आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने आई ऐकली होती त्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीच्या धाटणीची आई आपल्याला या ठिकाणी महाराजांच्या अमोघ वाणीतून रसाळ वाणीतून निश्चितपणे आपली ऐकली आणि महती या ठिकाणी आईची वर्णन केली आणि याच धर्तीवरती खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आहे दिवसाने याची उंची निश्चितपणे या नामस्मरणाने आणि वेगवेगळ्या विचाराने या ठिकाणी गरुड झेप घेत आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त काही मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. हरिभक्त बाळ कैलास कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तनं प्रवचनं कथा पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.